जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तापी नदीवर तयार होणारा पाडळसरे प्रकल्प हा भारतातील मोठ्या प्रकल्पांमधील एक प्रकल्प. या प्रकल्पाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मंजूर मिळाली होती. त्यांचे भूमिपूजन सुमारे 30 वर्षापूर्वी झाले होते. तर जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम निधी अभावे बंद पडले. तेव्हापासून पाडळसरे धरण हे राजकारणासाठी मत मागण्याचा एक मुद्दाच बनला. या धरणाच्या नावाखाली मते मागण्यासाठी बरेच मंत्री, बरेच खासदार आणि आमदार देखील आले, मात्र काहीच झाले नाही. तसेच बरीच वर्ष आंदोलने, उपोषणे देखील केली, मात्र अमळनेरकर जनतेच्या हातात निराशाच पडली. तर आज देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडे पैसे नसल्याने बांधकामाधीन प्रकल्पासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्याची मान्यता 7 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाबार्ड मधून राज्यातील 313 पैकी 52 बांधकामाधीन प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये घेण्याची मान्यता देण्यात आली. मात्र सध्या तालुक्यात राजकीय मंडळी तालुक्यातील पाडळसरे धरणाला 1500 कोटी मिळाले आहेत अशी दिशाभूल करत आहेत व बॅनर देखील लावले आहेत. विद्यमान विधानसभा आमदार म्हणतात मी जनतेला दिलेला शब्द पाळला, तर विद्यमान विधान परिषदेचे आमदार म्हणतात की भाजप सरकारने पाडळसरे धरणाला न्याय दिला. तसेच दोघेही आमदार आम्ही सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असे सांगतायत. तर बाकीच्यांनी याचे श्रेय घेऊ नये अशी टीका एकमेकांवर करत आहेत. मात्र 1 रुपया देखील मंजूर न होता पैसे मंजूर झाले आहेत अशी जनतेशी दिशाभूल करणे चुकीचे आहे. हे राजकीय लोकांना कधी समजेल हे बघणे गरजेचे आहे, कारण हा पैसा मंजूर व्हायला वेळ लागेल. नाबार्ड बँक ही केंद्रात कार्यरत आहे व सरळ मंजूर झाले हे सांगणे राज्य मंत्रिमंडळ नेमके कोण असाही प्रश्न उपस्थित होतोय. राज्यातील संपूर्ण 52 प्रकल्पासाठी 1500 कोटी नाबार्ड देईल, तर राजकीय मंडळी म्हणते फक्त पाडळसरे प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये मिळाले आहेत हे सांगणे चुकीचं आहे. हे राजकीय मंडळींना कधी कळेल हीच अपेक्षा. प्रतिनिधी समाधान मैरायसह आधार न्यूज जळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार